आमदार राजू पारवे यांना मागणी होती की अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेतपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. एक वर्ष होऊन शेतकऱ्यांचे नुकसान झालेल्या शेतीचे पैसे मंजूर झाले नाही. त्यांच्या मागणीला लक्षात घेता राजू पारवे यांनी मंत्रालयात विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी करून भिवापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे 14,84,00,000 रुपये मंजूर करून आणले. त्या संदर्भात आज तहसील कार्यालय येथे बैठक घेऊन शेतकऱ्यांना याची माहिती देण्यात आली. आमदार राजू पारवे यांनी मंत्रालयात विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी करून भिवापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे 14,84,00,000 रुपये मंजूर करून आणले. त्या संदर्भात आज तहसील कार्यालय येथे बैठक घेऊन शेतकऱ्यांना याची माहिती दिली व तसेच राजू पारवे यांनी तहसीलदार कांबळे यांचा सत्कार केला. राजू पारवेच्या प्रयत्नानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणे सुरू झाले आहे म्हणून शेतकऱ्यांनी राजू पारवेचा सत्कार केला. यावेळी सभापती ममता शेंडे, तहसीलदार अनिरुद्ध कांबळे, पंचायत समिती सदस्य राहुल मसराम, माधुरी देशमुख, माजी सभापती विठ्ठल राऊत, माजी उपसभापती राजेंद्र गारघाट, कृष्णा घोडेस्वार, भाऊराव तलमले, सरपंच चंद्रशेखर ढाकुणकर, मनीषा पडोळे, गंगाधर ठाकरे, मनीषा गेडेकर, सविता उके, यामिनी नारनवरे, सर्व उपस्थित सरपंच शेतकरी तलाठी उपस्थित होते. बॉस ने मीटिंग बुलाई. बाहर बाहर उठो बैठो. तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com.